जय भारत, मी राजेश, जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड और लातूर. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत BJP विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असेच चित्र राहणार असल्याचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. ते गनिमी काळा युवा सेवा संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात आले असता जागृती न्यूजशी बोलत होते. बिबेवाडी भागात गनिमी काळा युवा सेवा संघाचे कार्यालयाचे उद्घाटन करण्यापूर्वी आनंदराज आंबेडकर यांची भव्य मुख्य रस्त्यावरून भव्य निवडणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांची या भागातील महिलांकडून ओवाळणी करण्यात आली आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. पाहूया आनंदराजजी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाले. आज पहिल्यांदा मी या इथं गनिमी काळाचे संस्थापक वाघमारे यांचं मी अभिनंदन करतो आहे की त्यांनी ह्या भागामध्ये अत्यंत चांगली अशी संघटना बांधलेली आहे आणि आज त्यांच्या संघटनेचं इथे ऑफिशियल ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी मी इथे आलो आहे आणि आत्ताच उद्घाटन मी केलेलं आहे. एकंदरीत आंबेडकर चळवळीमधले आता तरुण जागृत झालेला आहे आणि तो एकत्र येत आहे आणि आता जी काही लढाई आहे, आपण पाहिलं भीमा कोरेगावच्या वेळेला की रस्त्यावरची लढाई केल्याशिवाय आंबेडकरी समाजाला न्याय मिळत नाही आणि त्यामुळे आजचा तरुण एकत्र येऊन रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज होतो आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या संघटना तो निर्माण, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आहे. आणि या पद्धतीनं आंबेडकरी चळवळ आज एका खऱ्या अर्थानं आंबेडकरी कुटुंबाकडे एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचा मेसेज समाजामध्ये चाललेला आहे आणि त्याचा परिपाक येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आपण बघतोय की आज आपण वंचित बहुजन आघाडी ह्याचं जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वर्चस्व वाढत असताना काही काँग्रेसचे आमदार, काही राष्ट्रवादीचे आमदार हे BJP आणि शिवसेनेमध्ये जातात, या घटनांकडे तुम्ही कसं बघता? ही अत्यंत अत्यंत शुभ संकेत आहेत. याच्यातून आपल्या एक लक्षात येईल की आता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने UPमध्ये आपण पाहिलं की आंबेडकरी चळवळ वर्सेस धार्मिक मंडळी म्हणजे BJPवाले तिथे बसपा आणि BJP यांच्यामध्ये जसं युद्ध आहे आणि त्याच्याबरोबर सपा, त्याचबरोबर महाराष्ट्राचं चित्र आता BJP आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये होणार आहे आणि एक मोठा विरोधी पक्ष म्हणून ह्या वेळेस तो नक्कीच उभारलेला आहे. आणि आता ही जी मोठी स्पेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून हे सर्व लोक BJP चालले असल्यामुळं जी निर्माण झाली आहे आणि ती स्पेस, राजकीय स्पेस आता वंचित बहुजन आघाडी घेत आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामधला सर्वात मोठा BJPला म्हणजे मनुवादी आणि जातीवादी धर्मांध शक्तींना विरोध करणारा असा हा पक्ष असेल आणि त्यामुळं जे जे या देशाच्या घटनेवरती विश्वास ठेवतात, जे जे धर्मनिरपेक्षतेवरती विश्वास ठेवतात आणि जे ह्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या पद्धतीने सरकार चालावं अशी विश्वास ठेवतात, ते सर्व मंडळी महाराष्ट्रातली वंचित बहुजन आघाडी बरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत हे आता इथे म्हणालात की BJP शिवसेना हे मनुवादी विचारधाऱ्यांचे लोक आहेत. ह्या मनुवादी विचारधाऱ्याच्या पक्षांमध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक जातात तर काय काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना BJPची विचारधारा एकच आहे, काय सांगाल तुम्ही? कसं आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्या दोघांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं की आपल्याबरोबर जी माणसं आहेत ती कुठच्या विचाराची आहेत, ती स्वतःसाठी म्हणजे सेल्फ सेंटर आहेत का स्वतःच्या फक्त फायद्यासाठी काम करत होती का आत्तापर्यंत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना आता ही जी राजकीय मंडळी आहे ती स्वतःच्या फायद्यापलीकडे काही बघत नाही आणि त्यामुळे त्यांना कुठचंही तत्त्वज्ञान नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा हा तरुण हा बाबासाहेबांच्या विचारप्रेरित झालेला आहे आणि त्यामुळं तो खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाची जी जागा आहे ती आज महाराष्ट्रात घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय की आता काही महिन्यावरच विधानसभेच्या निवडणुका आहेत तर ह्या विधानसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मतदारांना आणि एकंदरीतच आंबेडकरी जनतेला काय संदेश द्याल तुम्ही? आपण पाहिलं असेल की
मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आंबेडकरी जनतेने वंचित आघाडीला प्रचंड मतदान केलं. दुर्दैवानं त्यांच्याबरोबर जो अल्पसंख्याक खास करून मुस्लिम समाज होता तो आला नाही आणि तो काँग्रेसबरोबर गेला. परंतु त्यांना त्यांची लोकसभेमध्ये झालेली चूक कळलेली आहे आणि त्यामुळं आज या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या इलेक्शन होऊ पाहत आहेत तर त्यामध्ये हा अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येनं वंचित आघाडीबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं त्याचबरोबर आपण पाहिलं की माळी आहे, धनगर आहेत, जे आत्तापर्यंत उपेक्षित राहिले या सत्ताकारणातून, ती सर्व मंडळी काही प्रमाणामध्ये तरी म्हणजे जी बहुजनातली आहे ती या इथे वंचित आघाडीबरोबर जॉईंट झालेली आहेत. इव्हन आमच्याबरोबर अनेक मराठा समाजाची मंडळीसुद्धा आहेत, कारण मराठा समाजाला काही घराण्यांनी फक्त सत्ता राबवली आणि समस्त मराठा समाज हा सत्ते वाचून दूर राहिला. त्यामुळं ती जी काही कुटुंब सोडली ते खऱ्या अर्थानं आज मराठा समाज वंचित आहे आणि तोसुद्धा आज वंचित आघाडीबरोबर जॉईन होतो आणि त्यामुळे एक वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळायचं राहणार नाही. मध्ये बीबीवाडी भागामध्ये गणमी कावा संघटनेच्या कार्यालयाचं या ठिकाणी आनंदराजे आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी वाघमारेसुद्धा आमच्यासोबत आहेत. वाघमारेजी, ह्या कार्यालयाचं उद्घाटन करत असताना काय वाटतं तुम्हाला नेमकं? 2012 साली गणमी कावा संघटना मी स्थापन केली होती. संघटना स्थापन करायचं एकच उद्दिष्ट होतं की बहुजन समाज जो गटातटात गेलेला आहे त्या बहुजन समाजाला पूर्णपणे एकत्रित करणं आणि बहुजन समाजावर जर कुणी अन्याय केला तर त्याला जशाशी तसं उत्तर देईल. गणमी कावा संघटना ही महाराष्ट्रात आक्रमक संघटना, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढणारी संघटना म्हणून आमच्या ह्या भागात संघटना पुढं आहे. तर गणमी कावाचं पुढंसुद्धा समाजामध्ये बरीच कामं चालू राहणार आहेत आणि या बहुजन समाजाला आम्ही पूर्ण एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या मनुवादाचा मनुवादी लोकांनी जे गटतट तयार केलेले आहेत ते गटतट तोडून आज आम्ही सर्व बहुजन समाजाला एकत्र करणार. आज मी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की साहेबांनी वेळात वेळ काढून आज माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला वेळ दिला. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे, माझ्यासाठी बाबासाहेब म्हणजे सर्व म्हणजे फक्त बाबासाहेब आहेत, की रक्ताच्या प्रत्येक ह्याच्यात बाबासाहेब, की चळवळीसाठी मी केव्हाही जसं कोणत्याही परिस्थितीत आणि वेळ पडली जशा तसं उतरणारी आमची संघटना आहे. आणि मी परत एकदा माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांचे परत एकदा आभार मानतो की साहेब आज इथं आले, त्यांनी मला वेळ दिला, ह्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दिनेशभाऊ धाडवे, मनोज देशपांडे, मास मुवमेंट संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप, क्रांती मजदूर सेनेचे अध्यक्ष अर्जुन गोहाळ, अल्ताफभाई पीरजादे, डॉक्टर तौसिफ मल्लिक, डेमोक्रॅटिक पक्ष मायनॉरिटी अमेरिका सचिन शेठ वाघमारे, गणेश शेठ मोहिते, युवराज बनसोडे आणि जिल्हाध्यक्षा सौ मोनालिता विधाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.